या खुर्च्या तुम्हाला आता रिकाम्या दिसत आहेत थोड्याच वेळात या खुर्च्यांवर लोक येतील आणि बसतील पण आजकाल एखाद्या खुर्चीवर एखादा माणूस किती वेळ बसेल याचा काही नेम नाही कारण व्हॉट्सअपचं जग आहे मोबाईलचं जग आहे आणि इन्फॉर्मेशन फास्ट आहे म्हणजे एका ठिकाणी माणूस थांबत नाही पण या खुर्च्यावर जो माणूस आता येईल जे प्रेक्षक येतील ते तब्बल दीड ते दोन तास उठणारच नाही आता हे का होतं आहे एक कार्यक्रम आहे आणि तो प्रबोधनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये गाणी असतात त्यामध्ये विनोद असतात आणि तुम्ही आत्ताचं जे जी जीवन जगताय त्याविषयी बोलता बोलता थोडे चिमटेही असतात आता हा कार्यक्रम एक हजार याचे झालेले आहेत एक हजार पस्तीसवा प्रयोग आहे आता आणि मी इथे पोहोचलो आहे भांडूपमध्ये प्रयोग करणारे आहे संजीवन म्हात्रे आता म्हणतात ना एखादी संधी मिळाली की तिचं सोनं कसं करायचं हे ज्याला कळलं तो यशस्वी माणूस आणि संजीवन म्हात्रेंना एका कार्यक्रमात का दहा मिनटं परफॉर्म करण्याची संधी मिळाली कारण कलाकार आले नव्हते आणि त्यांनी ते दहा मिनटं पंधरा मिनटं जे काय परफॉर्म केलं त्याच्यावर त्यांनी तब्बल एक हजार पस्तीस प्रयोग केले आता याचा रियाजी सुरू आहे संजीवजी आपलं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार आणि इथे कार्यक्रम होतो आहे हो हो आजचा एक हजार पस्तीसावा कार्यक्रम आहे आणि गेले अकरा वर्ष आम्ही कार्यक्रम करत आहोत आगरी भाषेतला हा कार्यक्रम आहे आणि समाजाचं प्रबोधन समाजातल्या चालीरीती रूढी परंपरा ज्या काही वेगवेगळ्या असतील त्याच्यावर भाष्य करत हा कार्यक्रम हजार पस्तीसवा कार्यक्रम आहे हल्ली कार्यक्रम चालत नाही नाटकं चालत नाही अशी ही असताना तुमची एक हजार टप्पा कसा उलट एक हजार टप्पा साधारणपणे आम्ही अकरा वर्ष लागली अकरा वर्षांची ही तपश्चर्या आता पूर्ण होईल एक हजार कार्यक्रम करताना म्हणजे आम्ही साधारणपणे ॲव्हरेज आपण वर्षाला शंभर कार्यक्रम करतो आणि मला असं वाटतं की या डिजिटल युगाच्या दुनियेत जेव्हा थिएटर्स किंवा थि रंगमंच ह्याकडे प्रेक्षक कमी वळत आहेत परंतु ही लोककला आहे लोकांचा हा कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं की मी हजार कार्यक्रम केले असं म्हणण्यापेक्षा लोकांनीच ते माझ्याकडून करून घेतले असं मला प्रामाणिकपणे आणि नम्रपणे इथे सांगावं असं सा वाटतं आता तुमच्या एखाद्या विनोदाला किंवा एखाद्या गाण्याला कुठल्या गाण्याला जास्त दा दाद मिळते असे अशी अनेक गाणी आहेत अकरा वर्षांच्या प्रवासामध्ये अशी अनेक गाणी येऊन गेली सुरुवात आम्ही केली होती की आपले जे समस्या आहेत आपले जे प्रश्न आहेत आपल्या इथल्या समाजाचे आहेत ते प्रश्न मांडण्याला सुरुवात केली आणि त्या प्रश्नांना म्हणजे उदाहरणार्थ आता इथून सगळे बाहेरून सगळी जनता आली प्रगती झाली आणि यामध्ये इथला जो स्थानिक माणूस आहे मग त्याला संधी कमी होत गेली त्याची संधी कमी होत गेली मग त्याच्यावर भाष्य करणारी कविता मग ती खूप रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली म्हणजे उदाहरणार्थ ती आगरी भाषेतली कविता होती अरे आलो ना मी काय नुसती भांडी घासाची तुमची आम्ही काय नुसती भांडी घासाची म्हणजे आता आपल्याकडे प्रगती आली म्हणजे त्यांची काय गावा त्यांच्या काय गाऱ्या यामा होंडा ना आमच्या आम्ही पायावरती ढोंडा त्यांच्या का काय गाऱ्या म्हणजे ते मोठी लोक आहेत आता ही प्रगती कशी आली किंवा त्याचा आमच्यावर काय इफेक्ट झाला की जमिनी आमच्या त्या वगाऱ्या घोऱ्या तुमच्या जमिनी आमच्या त्या वगाऱ्या घोऱ्या तुमच्या आमच्या नाकाला मिरची कामाला का ना झोपता का भांडी घासाची हा भूमिपुत्रांची जी समस्या आहे किंवा बाहेर लोक जे येतात आणि इथले जे भूमिपुत्र आहेत ते बाजूला जातात तर त्याचला आहे पण आता मला हे सांगा की हे, हे हा विषय घेऊन तुम्ही यशस्वी व्हाल असं वाटलं होतं तुम्हाला फार शंका होती कारण ज्यावेळी विनोदाचा कार्यक्रम होता त्यावेळी सुरुवातीलाच हे होतं की अडीच तास विनोदाचा कार्यक्रम करायचा एका कलाकाराने म्हणजे आता जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एकपात्री कार्यक्रम हे बंदच झालेले आहेत लोकांना व्हेरिएशन लागतं अनेक मोठे मोठे ऑर्केस्ट्राज असतात मोठे मोठे सेटअप असतात त्याच्यामध्ये असा साधा कार्यक्रम घेऊन अडीच तास लोकांचं मनोरंजन करणं हे चॅलेंज होतं परंतु काही कल्पनाच नव्हती म्हणजे आम्ही म्हणजे आमचं जसं असुरक्षितता मी छलांग लगाना तशा पद्धतीने आम्ही ते असुरक्षित छलांग लावली आणि कार्यक्रम करत गेलो विषय येत गेले त्या विषयाबरोबर भाष्य करत गेलो आणि ते लोकांना आवडायला लागलं आणि फक्त रायगड ठाणे पालघर रत्नागिरी असा मर्यादित न राहता पुण्यातही कार्यक्रम झाले कोल्हापूरमध्ये पण कार्यक्रम झाले आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात हा कार्यक्रम तर तुमची जी गाणी आहेत विनोद आहे हे सगळं आगरी भाषेतलं आहे मग कोल्हापूरकडच्या लोकांना आवडतं हो आवडतं ना कारण आता टी व्हीच्या माध्यमातून भाषा सगळीकडे पोचलेल्या आहेत सगळ्या भाषा म्हणजे विदर्भाची भाषा असेल किंवा बोलीभाषा त्यातला जो लहजा आहे त्याचा जो ठसका आहे किंवा त्याची जी गोडी आहे ती लोकांना आवडते आणि कोळी भाषेमध्ये एवढी गोडी आहे छान गोडी आहे की एक तर ती मृदू आहे भाषा बोलायला आणि सहज येते कारण त्याच्यामध्ये ना अळं नाही त्याच्यामध्ये ण नाही त्याच्यामुळे त्याला आव येत नाही म्हणजे इतकी छान वाटते ती बोलायला आणि त्याच्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ आम्ही पुण्यात कार्यक्रम करताना म्हणजे बालगंधर्वमध्ये तर सुरुवात आम्ही प्रमाण भाषेतून केली होती म्हणजे असं की मुलांच्या खांद्यावर वह्यांचे ओझे वह्यांचे ओझे बापाच्या मानेवर कर्जाचे बोझे कर्जाचे बो अशी शिक्षणाच्या नवीन पद्धतीवर कार्यक्रम करणारी प्रमाण भाषेतली कविता होती परंतु एखाद्या एका, एका प्रेक्षकाने पुण्यातला येऊन मला सांगितलं की तर ह्याच्यात नको तुम्ही आगरी भाषेत बोला आणि मग आग्री भाषेतली मग ती कविता आली त्याच्यावर जी आत्ता आत्ताच्या शिक्षण पद्धतीवर प्रकाश जोत टाकणारी आणि ती प्रचंड गाजली कविता की सेंट मेरीन लॉरेन्स फादर ॲग्नल शाळा आहे कसा का शिकाचा आमचा मराठी बाला शाला टुशन फुशन प्रत्येक वेळी पैसा डॅडी गेटावर जाऊन रिकामा करतोय खिसा बापा गळ्याला फास बाप बापा फास म्हणजे बाप म्हणतो बापा गळ्याला फास ग फास आई म्हणते आता पेट ना माझा गॅस आता पेटो ना जाग्या सगळे संजीवन म्हात्रे यांचे तब्बल एक हजार प्रयोग झालेले आहेत आणि आगरी भाषेतून समाज प्रबोधन जसं शिक्षणाविषयी असेल या सगळ्याविषयी ते भाष्य करतात आणखी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की आ, है कि हे सुचलं कसं म्हणजे असं वाटलं होतं का तुम्ही एवढं एक हजार प्रयोग करणार आणि आधी काय म्हणजे काय व्हायचं होतं तुम्हाला ॲक्च्युली सुरुवातीपासून मी वक्ता म्हणून जरा प्रसिद्ध होतो त्यामुळे नोकऱ्या मिळत नव्हत्या म्हणजे नव्वदच्या काळात मी गॅ ग्रॅज्युएट झालो आणि मग नोकऱ्या मिळत नव्हत्या मग त्यामुळे एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये जायचं आणि काही प्रयत्न करायचा म्हणजे आम्ही तर गरब्यामध्ये जाऊन गाणे म्हणायचो ज्याच्या आम्हाला शंभर रुपये वगैरे मिळायचे म्हणजे ती गुजराती गाणी आणि आम्हाला येत पण नसेल म्हणजे पाठ केलेली गाणी म्हणजे आम्ही मै्या रे गोकुळ कुळ गामना मारे माही वेचवाने जावा मैया रा गोकुळ म्हणजे गरबा आला तर गरब्याची गाडी म्हणा ऑर्केस्ट्रा आला तर ऑर्केस्ट्रा जाऊन थोडं मिमिक्री करा आणि पूर्वीची जी मिमिक्री होती ती अमिताभ बच्चनचा आवाज काढणे शक्ती कपूरचा आवाज काढणे त्या काळच्या कलाकारांचा आवाज काढणे परंतु मला असं वाटलं की याला छेद देऊन आपण व्यक्ती जात धर्म पंथ यां यांच्यावर न बोलता प्रवृत्तींवर म्हणजे जितक्या व्यक्ती असतील त्यांच्या अनेक प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्तींवर जर आपण बोललो तर मला वाटतं की हा जो विनोद आहे हा विनोद शुद्ध असेल तो कोणालाही न बोचणारा असेल आणि इथिकल असेल सो so, इथिकल कॉमेडी मी आणण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट कॉमेडीमध्ये संगीत नव्हतं म्हणजे ज्यावेळी जे जा स्टँडअप कॉमेडियन्स जे असायचे गाजलेले जॉनी लिव्हर वगैरे त्यावेळी तर ते जे स्टँडअप करायचे त्याच्यामध्ये म्युझिक खूप कमी असायचं परंतु आम्ही संगीतमय कार्यक्रम जेव्हा संगीत असतं तर मी लोकांना दोन तास खिळवून ठेवू शकता म्हणून संगीतमय कार्यक्रम आणि स्वतःच्या भाषेतला कार्यक्रम आणि लोकांचे प्रश्न मांडणारा कार्यक्रम या त्रिसूत्रीवर हा कार्यक्रम उभा राहिला आणि तो लोकांना आवडला आणि जसा होत गेला तसा आम्ही करत गेलो पुढे पुढे अनेक विषयांवर बोलत गेलो आणि रसिक मायबाप प्रेक्षकांची कृपा आहे की फक्त एकाच विभागातल्या लोकांनी हा कार्यक्रम डोक्यावर घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम पोहोचतो किस्सा जो आहे जो रिक्षामध्ये खूप लोक भरून जातात तो नेमका तो कसा मांडतात हा तो त्या रिक्षामध्ये जी गर्दी असते आपली गर्दी असते ऍक्च्युली तो जो आहे तो बेटी बचाओ बेटी पढाओ हा विषय आहे तर त्याच्यामध्ये जी लोकसंख्या आहे ती आपली वाढली आहे मग त्याच्यामुळे कसे कसे त्रास होतात म्हणजे उदाहरणार्थ ती कविता अशी आहे गर्दीतून सुरू होते आणि मग गर्दीत गर्दी का वाढली किंवा कशामुळे वाढली तर लोकसंख्येचा विस्फोट झाला आणि मग आता भारत देश हा जगातला एक नंबरचा लोकसंख्येचा देश आहे मग इथे ट्रेनमधली गर्दी आम्ही सांगतो रिक्षातली गर्दी सांगतो बसमधली गर्दी सांगतो आणि त्याच्यानंतर आम्ही सांगतो की फक्त मुलगाचा हट्ट नका करू म्हणजे का वाढली माहिती आहे त्याच्यावर येते कविता अरे ये अक्का बाबा कसा होवाचा प्रत्येकाला दोन पोरं पाहिजे एकावर बाबा कसा भवाचा नवरा घरा म्हणजे या चांगला आणि म्हणून त्याच्यामधून आम्ही हा सल्ला दिला की पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा पोराचे पाठी व पोर पाहिजे मग ह्या गोष्टी सांगताना जो गर्दी आहे त्या गर्दीला तो मुद्दा पुढे धरून आम्ही हे सांगितलं की जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या बाजूनी बघितलं तर तुम्ही मुली किती समाजामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि आमचा मातृसत्ताकत समाज आहे त्यामुळे त्या समाजामध्ये समाजा आम्ही मोठे झालो की कि स्त्रियांना किती किंमत दिली जाते आणि भारत देशामध्ये पण पड़ संपूर्णपणे किंमत दिली जाते परंतु आम्ही हुंडा घेत नाही वगैरे अग्री समाजामध्ये हुंडाच नाही आहे प्रथाच नाही आणि त्यामुळे ह्या गोष्टी समाजासमोर चांगल्या पद्धतीने आणल्या आणि इतक्या ते लोकांना आवडलं प्रकार रिक्षामध्ये कशी गर्दी होते कशी खेचून खूप आवडतं आजही मी इथे सादर करणार आहे ते त्यामुळे ते मजा येईल का कार्यक्रम करताना ऐकताना सुद्धा तर हे जे नेहमीचे नेहमी होणारे विनोद नेहमी होणारे विनोद म्हणजे शहरातली माणसं जी अशी चालतात ती अशी चालतात का तर त्यांना जागाच नाही एखादा माणूस असं चालायला जागा तर पाहिजे म्हणजे शहरात ना असं चाला आपल्याला वाटतं स्टाईल मारतात स्टाईल नाही त्यांना जागाच नाही आहे तर हा जो विनोद आहे किंवा रेल्वे स्टेशनवर माणसं कशी चालतात बसमध्ये कशी कोंबून माणसं बसतात आणि ही सर्वसामान्यांची दुःख सर्वसामान्यांच्या वेदना ह्या जेव्हा लोकांसमोर आल्या तेव्हा हे अरे हे काहीतरी वेगळंच आहे अशी जी भावना आली प्रेक्षकांच्या मनातली आणि त्या भावनेनेच आम्ही थिएटर्सला पण कार्यक्रम झाले सगळ्या आत्ताचे विषय तुम्हाला कुठले महत्त्वाचे वाटतात की तुम्ही लेटेस्ट ले। लेटेस्ट आम्ही मोबाईल च मोबाईल ॲडिक्शन आहे त्याच्यामुळे आता मोबाईलवरची नवीन कविता माझी खूपच जोरात आहे की इंटरनेट आहे आणि त्याच्यामुळे लहान थोर माणसं अगदी तीन महिन्याचं पोरगं पण हल्ली असं मोबाईल धरून बसते किंवा आई त्याच्या हातात मोबाईल देते तर हे ॲडिक्शन आपणही लावतोय मुलांना तर चुकी ते चुकीचं आहे त्याच्यावर आम्ही भाष्य करणारी कविता आता खूप गाजते ती अशी आहे की अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस भा कला कला म्हणजे कशाला अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस भा बा कला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून ववाचं काही नाही भला मोबाईल घेऊन रातभर जागून ववाच काही नाही भला आणि मग फेसबुक व्हॉट्सअप विषय मांडला की नवरा व्हॉट्सअप आणि बायको एफ बी संसारात भांडण झाली अविश्वास तयार झाला हे सगळं झालं नवरा नवरावट सप्वा आणि बायको खोटा खोटा या जग आणि संसार डबघाई अरे लागला येर पेड लागल लोकांना लागला ये र कसलाय बाजार झाला लागला ये र कसलय थेर झाला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही भला तर याच्यामध्ये मोबाईलच्या समुद्रमंथनासारखा आहे त्यामुळे याच्यामध्ये चांगलं पण येतं वाईट पण येतं मोबाईल हा वाईट नाही आहे पण त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करा असं दिबा पाटलांच्या आंदोलनातही काही गाणी रचली होती म्हणजे ती ति, तिथला ति, ति, लढा जो खूप महत्त्वाचा आहे म्हणजे बारा टक्के साडेबारा टक्केचा जो विषय होता त्याच्यामुळेच तिथल्या लोकांना स्थानिकांना जमिनी मिळाल्या त्यावेळची काही गाणी कुठली गाजली त्यावेळची खूप गाणी गाजली म्हणजे त्यावेळची एक आंदोलनाचा जो विषय होता आणि आंदोलनामध्ये साडेबारा टक्क्याचं आंदोलन असेल त्याचे आंदोलन असतील किंवा आता नवी मुंबईतली काही आंदोलन असतील याच्यामध्ये माझ्या खूप कविता गाजल्या म्हणजे आता ही साडेबारा टक्क्याची आहे कविता आता विचार हा पक्का आता चेत चेतवायची लोक अशी अच्छा विचार हा पक्का घेऊ साडे बारा टक्का आता विचार हा पक्का घेऊ साडे बारा टक्का जेन पिटीने दमवले म्हणजे ही ही जी पद्धत होती त्यांना देऊ शेवटचा धक्का त्यांना देऊ शेवटचा धक्का घेऊ साडे बारा टक्का किंवा आमच्या शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांच्या बद्दल मी म्हणालेलो की तुम्ही भुलू नका पैशा किंवा ह्या जमिनी देऊ नका म्हणजे त्याच्यावरची होती यांचे थापा ना तू नको भुलू शेतकऱ्याला सल्ला होता खूप गाजायचं ही कविता यांचे थापना तू नको भुलू गारी बंगल्याचे सपना झुलू यांचे थापाना तू नको भुलू गारी बंगल्याचे सपना झुलू <speaking in the language> जीव घेती न ये हालू हालू जीव घेती न ये हालू हालू आता याचे पुर काय बोलू सगळा सांगा बायका पोरांशी म्हणजे सगळ्यांना सांगा सगळं सांगा बायका पोरांशी आणि अशी झेडची करा तुम्ही काशी अशी ती अशी झेड घालवा ही जी पद्धत ही जी कविता होती ही त्या आंदोलनातल्या कविता होत्या आणि दिवस दिवसभर आम्ही त्या आंदोलनामध्ये लोकांना शांत ठेवण्यासाठी आणि सगळी जी आंदोलन झाली ती शांतता मार्गाने झाली एकही आंदोलन असं वायलंट झालं नाही आणि त्यामुळे त्यामध्ये सगळ्याच कलाकारांचा मागे कोळी समाजातील सगळ्याच कलाकारांचा फार मोठा मोलाचा वाटा होता आणि त्याच्यामध्ये मलाही संधी मिळत गेली प्रत्येक वेळी एक प्रश्न असा आहे की आता कोळी जे समाज आहे म्हणजे मुंबईची जी सत्ता कोणाची होती मुंबईमध्ये पहिले कोण होते कोळी होते त्यांचा टक्का कमी होत आहे किंवा त्यांच्या तरुणांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांनी ज्या जागेचे पैसे मिळवले आहेत ते सुद्धा गेलेले आहेत तर ते त्यांच्यासाठी काही वेगळं तुम्ही हे केलं की हा रास कसा होत गेला आणि काय कारणीभूत आहे अगदी शेवट शेवटचा प्रश्न आणि त्या त्या संदर्भात तुम्ही काय म्हटलं नाही गेली बारा वर्षं आम्ही ह्यामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगत आलो की जो आपल्याला पैसा आलेला आहे तो शिक्षणासाठी वापरूया व्यवसायासाठी वापरूया आणि काहीतरी मोठं करण्यासाठी वापरूया आणि ह्यासाठी तरुणांना आम्ही बऱ्याच प्रमाणात जागवण्याचा प्रयत्न केला म्हणजे आता माझी स्वतःची संस्था आहे जी ॲक्वा नावाची तर ती आगरी कराडी उद्योजक असोसिएशन जो पैसा उद्योगासाठी आला पाहिजे जो शिक्षणासाठी आला पाहिजे आणि यासाठी आम्ही कवितेच्या माध्यमातून पण खूप प्रयत्न केले आ, की हा जो पैसा आहे तो आपल्या समाजात खर्च व्हावा किंवा आपल्या समाजाच्या विकासासाठी व्हावा उद्धारासाठी व्हावा आणि म्हणून इकडे तिकडे जाऊ नये कुठेही आणि म्हणून मग छान चौकीपणात ह्याच्यावर प्रचंड आघात यांनी केले म्हणजे उदाहरणार्थ जो काही दिखावेपणा आहे म्हणजे ज्या त्या सगळ्यावरचा पैसा कमी करून एक समाजाला चांगलं शिक्षण यावं समाजामध्ये चांगली विद्यालयं महाविद्यालयं निर्माण व्हावी चांगल्या इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तयार व्हाव्या आणि यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून ह्या कवितांच्या मा माध्यमाद्वारे खूप खूप काही प्रयत्न करण्यात आले आणि तेही लोकांना खूप आवडले त्याच्यावर तुम्ही काय लिहिलं होतं म्हणजे काय का कुठली कविता दो एक दो म्हणजे आता त्याच्यावरची आपण मला आता आत्ता प्रबोधनाच्या अनेक कविता आहेत म्हणजे आता उदाहरणार्थ आपण विचार केला तर पटकन मला येत नाही परंतु आपण लग्नाच्या खर्चावरची कविता असेल म्हणजे कती जोरांशी ओवाजला वाजला माझ्या लग्नाचा बाजा कत्ती जोरांशी येऊ वाजला माझ्या लग्नाचा शीओ वाजला माझ्या लग्नाचा बाजा त्याच्यामुळे जो पैसा आलाय तो असं संपू नका बरोबर तो दिखाव्यासाठी खर्च नव्हता तो त्यांच्या भविष्यासाठी खर्च व्हावा सो ह्या पद्धतीची ती कविता होती आणि ती प्रचंड डोक्यावर घेतली लोकांनी म्हणजे त्यामध्येही प्रबोधन होतं मुलांनी शिक्षणावर लक्ष द्यावं त्यावरही प्रबोधन होतं आणि त्यासाठी मग आम्ही ओ... आई बाप्पा शिव लवतन ही पोरा पोरींची ही लफरी दावी जातावत बनतावं हिरो अभ्यासानं मग व झिरो सलमान करीनाच बघून नखर करताव आपले आयुष्याचं खोबरं नशिबाची हांडी होत उपरी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नशिबाची हंडी आपली उपरी होऊ नये किंवा उलटी होऊ नये ती अशी सुलटी होऊन त्यामध्ये सगळं नशीब यावं यासाठी मुलांनी ह्या सगळ्या गोष्टींपासून प परावृत्त होऊन शिक्षणाकडे जावं व्यवसायाकडे जावं चांगल्याकडे जावं यासाठी हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी पूर्ण टीम मेहनत घेते बार सतत बारा वर्ष खूप खूप धन्यवाद संजीवर मात्रे म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन कसं होतं याचा एक उत्तम नमुना आहे खूप खूप शुभेच्छा सजीव मात्रे यांना मी इथे सांगतो व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश विलास आठवडे न्यूज स्टेट महाराष्ट्र